परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. $400 MPSC चा डेटा चोरणाऱ्या चोरट्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरून उमेदवाराचे हॉल तिकीट चोरणाऱ्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तो सायबर आणि डिजिटल सायन्सचा विद्यार्थी असून द्वितीय वर्षात शिकत आहे. डार्क नेटवरून मिळालेल्या $400 सुपारीसाठी त्याने हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले. MPSC च्या उमेदवारांचे प्रवेशपत्र लीक झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. या प्रकरणी CBD पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या सूचनेनुसार सायबर शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी त्यांचे पथक तयार केले. त्यांनी MPSC ची वेबसाईट हॅक करण्यासाठी वापरल्या गेलेल्या इंटरनेटद्वारे IP चा शोध घेतला. त्याद्वारे रोहित कांबळे यांच्यापर्यंत सायबर पोलीस पोहोचले. पुण्याच्या चिखली येथे राहणारा रोहित सायबर अँड डिजिटल सायन्सचे शिक्षण घेत आहे. त्यापूर्वी त्याने सायबर सिक्युरिटी हॅकिंग याचे कोर्स देखील केलेले आहेत. हॅकर्सच्या संपर्कात आल्याने तो गुन्हेगारी मार्गाला लागला होता. त्याच्या महागड्या जीवनशैलीवरून त्याने यापूर्वी देखील काही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. वेबसाईटवर केवळ प्रवेशपत्रिका असल्याने त्याने 94,000 प्रवेशपत्रिका चोरून त्या टेलिग्रामवरील सुग्रुपवर टाकल्या होत्या. त्यामुळे हा प्रकार उघड झाला होता. आपणा सर्वांना कल्पना आहे, गेल्या महिन्यात 23 एप्रिलला CBD पोलीस स्टेशन नवी मुंबई या ठिकाणी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. MPSC चा एका परीक्षेचे प्रवेश पत्रिका हॉल तिकीट्स हे लीक झाल्याबद्दल, एका टेलिग्राम चॅनेलवर लीक झाल्याबद्दलचा हा गुन्हा होता. बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामध्ये चर्चा पण झाली की प्रश्नपत्रिका पण हा सेकंड इयर BSC चा स्टुडंट आहे पुण्यामध्ये, जो सायबर BSC करतो आहे. यांनी या अगोदर एथिकल हॅकिंगचे सुद्धा कोर्सेस केलेले आहेत, पेनिट्रेशन टेस्टिंगचे सुद्धा कोर्सेस केलेले आहेत. डार्कनेटमध्ये बऱ्याच हॅकर्स ग्रुपच्या हा संपर्कात असलेला आम्हाला, त्यांनी अजूनही काही क्राईम्स केलेले असण्याची दाट शक्यता आहे. त्याची पडताळणी पोलीस आता करत आहेत. परीक्षेसंदर्भात एका हॅकर्स ग्रुपमध्ये त्याला काइंड ऑफ सुपर किसी चोर को पकड़ते हैं और सच्चाई बुलाने के लिए तीसरा डिग्री का इस्तेमाल करते हैं, तब जाके बोलता है. तो ये पढ़ा लिखा बंदा होने के बाद खुद ये कैसे अपने पैरों पर कुल्हाड़ी मार सकता है? नहीं, देर आर सर्टन स्ट्रैटेजीज जो उसको अडॉप्ट करनी पड़ेगी. और उसमें हमेशा जब क्रिमिनल क्राइम करता है तो कहीं ना कहीं कुछ ना कुछ उसकी खामियां रह जाती है जो पुलिस इस्तेमाल करती है और क्रिमिनल तक पहुंचती है. सर, ये सब तमाम कोर्स कर रखे थे, इसके बावजूद कि इस तरह की गलती की. और दूसरा, जैसा आपने बताया कि $400 इसको आने वाले थे, तो क्या कोई विदेशी बंदा था जो इसको $400 देने वाला था? नहीं, अक्सर डार्क नेट में जो डीलिंग्स होती है ये क्रिप्टो में डीलिंग्स होती है, क्रिप्टो करेंसीज में, डिफरेंट क्रिप्टो करेंसीज जो है. तो इसके पहले भी शायद इसके कुछ क्रिप्टो करेंसीज में व्यवहार हो चुके हैं, ये प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन में पता चल रहा है. बट ये सारा डिटेल इन्वेस्टिगेशन होने के बाद ही पता चल पाएगा. कल इसको पुणे से अरेस्ट किया है और उसको 2 दिन की PC मिली है. सर, पकड़ा गया आरोपी कैसे घर से? जिस तरह से आपने बताया कि बहुत सारे इसने कोर्स कर रखे हैं, जाहिर सी बात है कि शिक्षा इतनी महंगी हो गई है कि आम आदमी के बस के बात नहीं रहा. जब इतना शिक्षा उसने पा चुका है तो कैसे घरों से ताल्लुक रखता है? नहीं, ये मेरे ख्याल से इसका फैमिली बैकग्राउंड तो पूरा अभी हमारे लोग फाइंड आउट करेंगे. बट इसका रहन सहन जो है वो थोड़ा सा उसके पास जो गैजेट्स वगैरह मिले हैं उससे लगता है कि इसकी कोई एडिशनल इनकम होनी चाहिए, जो भी ये सारा इन्वेस्टिगेशन का पार्ट है.